गुड आफ्टरनून पार्क्स द्या काल आपण मोल्स आणि एएमयू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कशी कर लागते ते पाहिलं होतं. आज आपण न्यू टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे आपण ऍटॉमिक मास कंप्लीट केलं होतं. आता दोन नंबरचा टॉपिक आहे मॉलिक्युलर मास. कोणता आहे? मोलर मास करतो पहिले. मोलर मास. आता मोलर मासचा जो अर्थ पाहला आपण, व्हाट इज मीन बाय मोलर मास. मोलर मास म्हणजे काय? मोलर मास म्हणजे काय होते बा? द मास ऑफ मोलर मासचा अर्थ काय होते? द मास, आपण शॉर्टकट डेफिनेशन लिहायची, मास ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स. म्हणजे मोलर मास म्हणजे मास, मोलर म्हणजे एका मोल एवढ्या सबस्टन्सचा मास, त्याला म्हणतो आपण मास ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स, त्यालाच म्हणतो आपण मोलर मास. लक्ष द्या, मोलर मास म्हणजे मास ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स. आता मोलर मास कसं कॅल्क्युलेट करतात? आतापर्यंत आपण मास ऑफ वन ऍटम, मास ऑफ सेकंड ऍटम पाहत. काय आहे मास ऑफ? मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम काय पाहिजे आपण? 16 AMU पाहिलं ना. आता मास ऑफ नायट्रोजन, मास ऑफ नायट्रोजन वन नायट्रोजन ऍटम किती होत? 14 AMU. असे अलग अलग प्रकारचे आपण ऍटॉमिक मासेस पाहिले होते. आता मोलर मास म्हणजे मोलर मास, मोलर मास इक्वल टू मास ऑफ वन ऍटम इंटू वन मोल ची किंमत काय असते? एन, जे आपण पहिले स्टार्टिंग मध्ये पाहतात, वन मोल इक्वल टू अवोगॅड्रो नंबर एन पार्टिकल्स, एन पार्टिकल्स. मग आता समजा आपल्याला मोलर मासची किंमत काढायची आहे तर ते कधीही कशामध्ये काढतात? ग्राम मध्ये. कशामध्ये काढतात? ते ग्राम मध्ये काढतात मोलर मासची किंमत. आता मास ऑफ वन ऍटम हे जर काढत असलं आपल्याला, समजा आता आपण घेऊ मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम. मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम ते काय येणार? इक्वल टू मास ऑफ ऑक्सिजन ऍटम किती आहे? 16 AMU इंटू एनए. एनए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. म्हणजे अवोगॅड्रो नंबर न जर मास ऑफ वन ऍटम मल्टीप्लाय केलं तर ते झालं मोलर मास. मोलर मास म्हणजे मास ऑफ वन ऍटम इंटू अवोगॅड्रो नंबर. लक्षात ठेवा, मोलर मास इक्वल टू मास ऑफ वन ऍटम इंटू अवोगॅड्रो नंबर हा फॉर्म्युला आहे इन ग्राम. लक्ष द्या. आता मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम 16 AMU इंटू रिलेशन आपण प्रूव्ह केलं होतं, एन ए म्हणजे 1/AMU. रेसिप्रोकल ऑफ ऍटॉमिक मास युनिट इक्वल टू एन ए. मग एएमयू एएमयू कॅन्सल आणि काय येते? 16 ग्राम. म्हणजे आपण मोलर मास ऑफ सबस्टन्स आणि ऍटॉमिक मास मध्ये काय डिफरन्स आहे? फक्त युनिटचा डिफरन्स आहे. मोलर मास आणि ऍटॉमिक मास सारखंच आहे. समजा आता ऑक्सिजन ऑक्सिजन साठी आपण दोन कन्सेप्ट लिहितो, एक 16 AMU आणि एक 16 ग्राम. फक्त लक्षात घ्यावं ठेवा की तुम्हाला की एएमयू कधी लिहितो आपण आणि ग्राम कधी लिहितो.
ज्यावेळेस तुम्ही एएम लिहिता त्यावेळेस तुम्हाला मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम लिहायचं असते, आणि ज्यावेळेस तुम्ही 16 ग्राम लिहिता त्यावेळेस मास मोलर मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम लिहायचं असते. म्हणजे लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्ही मोलर मास लिहिता त्यावेळेस ग्राम लिहायचं, ज्यावेळेस तुम्ही ऍटमचं मास लिहिता मास ऑफ वन ऍटम त्यावेळेस तुम्ही एएमयू लिहायचं. कन्सेप्ट लक्ष द्या, 16 सारखेच आहे, फक्त युनिट मध्ये चेंज आहे. ज्यावेळेस तुम्ही एएमयू म्हणजे ऍटॉमिक मास युनिट लिहिता त्यावेळेस ते असते मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम, आणि ज्यावेळेस तुम्ही ग्राम लिहिता त्यावेळेस ते असते मोलर मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम. फक्त हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता आपण मग प्रत्यय काढू, मग काय होईल, मोलर मास ऑफ नायट्रोजन ऍटम इक्वल टू 14 ग्राम, नंतर मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम इक्वल टू 16 ग्राम, नंतर मोलर मास ऑफ सोडियम ऍटम इक्वल टू 23 ग्राम. मोलर मासचा असा कन्सेप्ट आहे. पाहिलं सध्या मास ऑफ, पहिले डबल रिपीट करतो, मोलर मास म्हणजे काय आहे, मास ऑफ वन मोल ऑफ अ सबस्टन्स. मग जेवढा काही सबस्टन्स घेसान तेवढा वन मोल सबस्टन्स त्याचा मास काढणं त्याला म्हणतात मोलर मास, त्याला म्हणतात मोलर मास. आता मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम किती आहे, 16 एएमयू. मास ऑफ वन नायट्रोजन ऍटम किती आहे, 14 एएमयू. आता मास ऑफ वन ऍटम, मोलर मासचा फॉर्म्युला काय आहे, मोलर मास इक्वल टू मास ऑफ वन ऍटम इंटू एनए, आणि एनए इज द अवोगॅड्रो नंबर, आणि अवोगॅड्रो नंबर तर तुम्हाला इंग्रजीत माहित आहे, अवोगॅड्रो नंबर इक्वल टू वन मोल. काय आहे अवोगॅड्रो नंबर इक्वल टू वन मोल, आपण हा काल फॉर्म्युला पाहता थोडस डिस्कस केलं होतं काल की एन इक्वल टू वन मोल, तो आज कन्सेप्ट कामात फॉर्म्युला म्हणजे पा लक्ष द्या. मग मास ऑफ वन ऍटमला जर मल्टीप्लाय केला आपण अवोगॅड्रो नंबरनी तर आपला मोलर मास मिळते. करून पाहू मग मोलर मास ऑफ ऑक्सिजन ऍटम काढण्यासाठी आपण मास ऑफ वन ऍटम किती आहे, 16 एएमयू काढलेला आहे आपण मागणलेल्या लेक्चर मध्ये, आणि इन टू एनए. परंतु ज्यावेळेस आपण एएमयूचं रिलेशन एनए सोबत पाहिलं होतं की वन एएमयू इक्वल टू वन अपॉन एनए, मग एनए हा तिकडे एएमयू खाली नाही, म्हणजे एनए इक्वल टू वन अपॉन एएमयू. मग एनएच्या ठिकाणी आपण वन अपॉन एएमयू लिहू शकतो की नाही, मग वन अपॉन एएमयू आपण एनएच्या ठिकाणी लिहिलं, हा वरचा एएमयू खालचा एएमयू कटला, काय राहिला 16, आणि हे काय आहे ग्राम मध्ये आहे, काय आहे हे ग्राम मध्ये, आणि म्हणून 16 ग्राम हे त्याचा उत्तर. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मोलर मास डिस्क्राइब करावा लागते. फक्त लक्षात तुम्हाला ही गोष्ट ठेवा लागते की एएमयू कधी वापरतो आणि ग्राम कधी वापरतो. एएमयू कधी वापरतो, ज्यावेळेस आपल्याला मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम काढायचा असते त्यावेळेस आपण एएमयू वापरतो, आणि ग्राम कधी वापरतो, ज्यावेळेस आपल्याला मोलर मास ऑफ वन ऑक्सिजन ऍटम काढायचा असते त्यावेळेस आपण ग्राम वापरतो. आणि म्हणून या मोलर मासला काय म्हणतात, ग्राम ऍटोमिक मास. काय म्हणतात, ग्राम ऍटोमिक मास. का बरं ग्राम ऍटोमिक मास म्हणतात, कारण ऍटोमिक मासचं रूपांतर ग्राम मध्ये करणं, ऍटोमिक मासचं रूपांतर ग्राम मध्ये करणं त्याला म्हणतात मोलर मास, आणि मोलर मासला काय म्हणतात मग, ऑर ग्राम ऍटोमिक मास. हा कन्सेप्ट लक्ष द्या, एएमयू असलं मास ऑफ वन ऍटम, ग्राम असलं मोलर मास ऑफ वन ऍटम, मोलर मासला काय म्हणतात ग्राम ऍटॉमिक मास, हे लक्षात ठेवा. आता सेकंड नंबरचा कॉन्सेप्ट जो आहे आपला तो आहे, सेकंड नंबरचा कॉन्सेप्ट जो आहे तो आहे मॉलिक्युलर मास. सेकंड नंबरचा कॉन्सेप्ट कोणता आहे, मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युलर मास म्हणजे काय,
What is mean by molecular mass? Let's see. Molecular mass. Molecular mass. Molecular mass म्हणजे कोणतं mass? Molecular mass. आता molecular mass म्हणजे mass of मास ऑफ वन मॉलिक्यूल सिंपली मास ऑफ वन मॉलिक्यूल आता मॉलिक्यूल कोणतं असते कोणते शकते एक तर सेम ऍटमने बनलेला असेल एक तर मग डिफरंट ऍटमने बनलेला असेल समजा आता हा आहे एच टू कॉमा ओ टू कॉमा एच टू हा सेम हायड्रोजन ऍटमने बनलेला आहे हा सुद्धा काय आहे मॉलिक्यूल हा सेम ऑक्सिजन ऍटम ने बनलेला आहे हा सुद्धा काय आहे मॉलिक्यूल आणि हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन ने बनलेला आहे म्हणजे हा झाला डिफरंट मॉलिक्यूल म्हणजे मॉलिक्यूल दोन प्रकारचे असतात एक तर मग स्वतः सोबत बॉन्ड फॉर्म करून मॉलिक्यूल फॉर्म करणं एक तर मग दुसऱ्या एलिमेंट सोबत बॉन्ड फॉर्म करून मॉलिक्यूल तयार करणं मग आपण काय म्हणू ऍटमी सॉरी मॉलिक्युलर मासले आपण सिंपली डिफाईन करतो सम ऑफ All element, sorry, sum of atomic masses of all the element in molecule. Manje, sum of ऍटॉमिक मासेस ऑफ ऑल द एलिमेंट इन द मॉलिक्यूल मॉलिक्यूल मध्ये जेवढे काही ऍटम प्रेझेंट असतील त्याच्या ऍटॉमिक मासची सम म्हणजे बेरीज त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर मास आता यासाठी तुम्हाला काही कन्सेप्ट आहेत म्हणजे काही गोष्टी आहेत काही गोष्टी म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ऍटमचे ऍटॉमिक मास तुम्हाला लक्षात असले पाहिजे आता ऍटॉमिक मास कसे काढतात हे तुम्हाला माहित आहे चांगल्या पद्धतीने ऍटॉमिक मास म्हणजे काय ऍटॉमिक मास कशामध्ये काढतात हा आता ते आपण पद्धतशीरपणे पाहू कसं आहे काय लक्ष द्यायला ऍटॉमिक मास कोणकोणते एलिमेंटचे समजा आपण हायड्रोजन घेतला तर हायड्रोजनचा ऍटॉमिक मास नंबर म्हणजे ऍटॉमिक मास किती आहे वन नंतर हेलियम घेतला तर हेलियमचा किती आहे हेलियम आपल्या कामात नाही पडत लिथियम सात सोडियम अकरा अकरा तेवीस सल्फर बत्तीस नंतर ऑक्सिजन सोळा नायट्रोजन चौदा नंतर सल्फर झाला ओ झाला आता कोणता पडतो सीएल सीएल इक्वल टू 35.5 नंतर कोणता घेता ऑक्सिजन झाला सल्फर झाला नायट्रोजन झाला अजून फ्लोरिन फ्लोरिनचा 19 कॅल्शियम सोडियम झाला 11 10 नंबरचा कोणता आहे नियॉन नियॉनचं 20 नंतर असे हे मासेस लक्षात ठेवा तुम्हाला पहा यच हे मासेस लक्षात ठेवा लागतात आणि नाही लक्षात ठेवले तर एक्झाम मध्ये दिले असतात तुम्हाला हे एक्झाम मध्ये दिलेले असतात आता याच्यावरून तुम्हाला प्रत्येकाची किंमत काढायची आहे समजा आता तुम्हाला काढायचं आहे बरं मी आपण क्वेश्चन वाईजच पाहू क्वेश्चन वाईज हा क्वेश्चन नंबर फर्स्ट कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 कॉमा शुगर कॉमा HCl कॉमा CH4 कॉमा C2H6 कॉमा अजून कोणता कंपाऊंड पाळता आपण
इट इज पा आणि मग दिलात मास, एक मास दिले एच चा एक, नंतर एच चा 32, ओ चा 16, नंतर शुगर चा मॉलिक्यूल काय आहे सीटीएल एच 22 ओ 11। हाँ सी बरोबर 12, नंतर सीएल बरोबर 35.5, कॉमा सी झाला एच झाला सी झाला एच झाला, एवढे मार्क्स तुमच्या जवळ आहेत म्हणजे एग्रीड असतात एक्झाम मध्ये। आता याच्यावर तुम्हाला कळायचं आहे मग नंबर मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इक्वल 2 × H, कारण एच ची दोन मॉलिक्युल आहे म्हणजे 2 × H प्लस एक एस आहे प्लस 4 × O इक्वल 2 × 1 प्लस एस किती आहे 32 प्लस 4 × 16 इक्वल 2 × 2 प्लस 32 प्लस 48 2 × 50 50 अधिक 32 बरोबर 82 ग्राम पर मोल, 82 ग्राम पर मोल मॉलिक्युलर मास काढायचं असेल तुम्हाला तर ग्राम पर मोल मध्ये काढतात हा। आणि अशा प्रकारे सिंपल आहे, किती आहेत पहिल्यांदा हे पाहायचं। आता H2SO4 तुम्हाला डबल सांगतो मी कसं आहे ना, ब्रीफली H2SO4 पहिल्यांदा एलिमेंट किंवा ऍटम असे किती आहेत, हायड्रोजनचे ऍटम किती आहे 2, म्हणजे 2 × H समजलं। नंतर प्लस एस किती आहे एकच आहे म्हणजे एस, प्लस ओ किती आहे 4 म्हणजे 4 × O। आता याच्या किमती दिलेल्या पहिले एच ची किंमत दिला आहे एस ची किंमत दिला आहे आणि ओ ची किंमत दिला आहे, ते किंमत टाकू आपण काय येईल 2 × H ची किंमत 1, एच ची किंमत 32 आणि ओ ची किंमत किती येईल 16। मग बेक बे अधिक 32 आणि अधिक चूक 48 सोडू 64 करे आणि चुकलं 48 सोचिकडे सांग सोचूक 64 म्हणजे हे झालं 98 ग्राम पर मोल सोचूक 64 मग इक्वल टू सर्वांची बेरीज करायची 98 ग्राम पर मोल एकदम इझी। सेकंड नंबरच काय घेतलं आपण, सेकंड नंबर घेतलं शुगर, शुगरचा फॉर्म्युला काय आहे शुगर चा फॉर्म्युला आहे C12H22O11 काय येणार मग पाच सी किती आहे 12 इक्वल टू 12 × C प्लस एच किती आहे 22 × H आणि प्लस 11 × O इक्वल टू 12 × C ची किंमत किती आहे 12 अधिक 22 × 1 अधिक 11 × 16 12 × 12 144 अधिक 22 अधिक 1166 11 × 6 = 17 उत्तर जर काढलं तर 342 ग्राम पर मोल। म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कोणाचंही मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकता। आपण दोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केलं, नंबर फर्स्ट H2SO4, नंबर सेकंड कोणता केला आपण शुगर, नंबर फर्स्ट H2SO4 आणि नंबर सेकंड शुगर। मॉलिक्युलर मास म्हणजे पहिलेच लिहिले आपण सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द एलिमेंट इन द मॉलिक्युल, त्या मॉलिक्युलमध्ये जेवढेही एलिमेंट आहेत ते किती वेळा आहेत आणि कसे कसे आहेत या सर्वांबद्दल माहिती त्याला म्हणतात ॲटॉमिक सॉरी मॉलिक्युलर मास। आता मॉलिक्युलर मास आपण बाकीचे राहिलेत आपले दोन तीन राहिलेत ते तीन काढून घेऊ पहिले हा पा शुगर
शुगर झाला H2SO4 झाला आता आहे CH4 काय आहे तीन नंबरचा CH4 पाच तीन नंबर CH4 इक्वल टू सी किती आहे एकच आहे प्लस 4 × H इक्वल टू 12 + 4 × H म्हणजे 1 म्हणजे 12 + 4 = 16 ग्राम पर मोल मॉलिक्युलर मास युनिट काय आहे ग्राम पर मोल काय आहे ग्राम पर मोल अशा प्रकारे आपण या CH4 सुद्धा काढलं आता C2H5 किती का असा C2H5 C2H4 चार नंबरचा आहे C2H6 आता 2C + 6 × H 2 × 12 + 6 × 1 2 × 24 + 6 = 30 हे 30 आहे आता अशा प्रकारचे एलिमेंट आहेत ते एलिमेंट काढू पहिले कुठे आहे मॉलिक्युलर मास चे असे काही आहेत त्यांना काढून पाहू आपण तुमच्या बुक मध्ये दिलेले आहेत तुम्हाला बुक सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याच्यामध्ये ग्राम पर मोल तुम्हाला दिलेलं आहे NH2CO NH2 म्हणजे हा आहे युरिया हा काय आहे युरिया जो तुमचा आता खरगी टाकणार आवरात तो युरिया असा असतो याचा फॉर्म्युला NH2CO NH2 यापासून जमिनीला नायट्रोजन मिळते कारण त्यामध्ये नायट्रोजन दोन मॉलिक्युल आहे पाच याचा आपण मोलर मास करू म्हणजे मॉलिक्युलर मास एन एक वेळा दोन वेळा आहे दोन वेळा आहे हा एक एन 2 × N एच किती वेळा आहे चार वेळा आहे 4 × H प्लस सी एक वेळा आहे आणि ओ एक वेळा आहे इक्वल टू 2 × N म्हणजे 14 + 4 × 1 + 12 + 16 28 + 4 = 12 + 16 28 × 28 = 56 / 4 = 60 ग्राम पर मोल आता हे ग्राम पर मोल खूप मोठं वाटतं आपल्याला तर या ठिकाणी आपण काय घेऊ यू या युला म्हणतात युनिफाईड मास कन्सेप्ट कसा आहे तर समजा एक आहे ऑक्सिजन हा 16 U आणि हा 16 AMU आणि हा 16 ग्राम तिन्हींच्या व्हॅल्यू कशा सारख्या आहेत 1, 2 आणि 3 सारख्या आहेत फक्त जिथं आपण यू घेतो तिथं म्हणतात मास ऑफ 1 ऑक्सिजन मॉलिक्युल मास ऑफ 1 ऑक्सिजन ऍटम आणि मास ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम लक्ष द्या जर यू असेल युनिट तर त्याला म्हणायचं मास ऑफ 1 मॉलिक्युल मॉलिक्युल साठी यू देतात काय देतात यू जसं
वन यू इक्वल टू वन एम यू होते बरं, परंतु बा एटॉमिक मास मध्ये आणि मॉलिक्युलर मास मध्ये डिफरेंट दिसला पाहिजे म्हणून एएमयू एएमयू लिहिता काय लिहिता यू, यू चा अर्थच होते एएमयू, परंतु बा तुम्ही एटम साठी एएमयू वापरलं एएमयू आणि तुम्ही मॉलिक्युल साठी एएमयू वापरून राहिले, दोन्ही मास साठी वापरून राहिले, मग इथे कन्फ्युजन होते आणि कन्फ्युजन दूर करण्यासाठी त्यांनी फक्त काय केलं एएमयू च्या ठिकाणी फक्त यू लिहिलं, व्हॅल्यू दोघांचे कसे आहेत सारख्याच आहेत, व्हॅल्यू दोघांचे कसे आहेत सारख्याच आहेत, फक्त यू च्या ठिकाणी एएमयू लिहिलं का बर, कारण मॉलिक्युल मध्ये आणि ऍटम मध्ये डिफरंट दिसला पाहिजे म्हणून, आणि मास ऑफ वन मोल ऑफ ऑक्सिजन ऍटम हा तर मोलर मास आहे, म्हणजे अशा प्रकारे नवीन नवीन कॉन्सेप्ट चे तुम्हाला प्रश्न करता येतात, अशा प्रकारे आता हे वन यू असला म्हणजे मॉलिक्युलचा मास, एएमयू असला म्हणजे ऍटमचा मास आणि ग्राम असला म्हणजे ऑक्सिजन ऍटमचा मास, अशा प्रकारे तिन्ही कॉन्सेप्ट लक्षात आले पाहिजे, यू आला हा हा मॉलिक्युल आहे, एएमयू आला हो हा ऍटम आहे, ग्राम आला मोलर मास काय आहे मोलर मास। आता अशा प्रकारे अजून एक्झाम्पल पाहू आपण, उद्याला आपण मॉलिक्युलर मास डबल डिस्कस करू, मॉलिक्युलर मास उद्याला डिस्कस केल्यानंतर मग डबल आपण एक्झाम्पल पाहू की जे आपल्या कामात कळते, आणि काही काही एलिमेंट तुम्हाला मी मोलर मास इलिमिनेट देणार उद्याला, आज साठी एवढंच, आज कन्सेप्ट फक्त क्लिअर लागले, एक लक्षात ठेवा यू असला म्हणजे वन मॉलिक्युलचं, एएमयू असला म्हणजे वन ऍटमचं, ग्राम असला म्हणजे वन मोलचं, मास मास मास, आजसाठी एवढंच, बाकीचं उद्या।